आता या सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर याला मी एकत्र करून घेतोय, मिक्स करून घेतोय. हे सगळं झाल्यानंतर याच्यात थोडंसं टाकतो मी ब्रेड क्रम्स. एक 3 चमचे ब्रेड क्रम टाकलेले आहेत आणि आता मी याला मिक्स करून घेतलेलं आहे. बस आता मी एक काम करतो, याचे गोळे करतो आणि याला टाकतो स्टीमरमध्ये. मोमोज कोणाकोणाला आवडतात? आवडतात ना, मला पण आवडतात. बस याला आता मी स्टीम करून घेतो आहे. थोडंसं स्टीम करायच्या आधी त्याला फक्त एक तेलाचा हात लावायचा आहे, म्हणजे चिटकणार नाही. मी त्याला ऑलरेडी तेल लावून घेतलेलं आहे. आता मी याला 12 मिनटं स्टीम करणार आहे, म्हणजे हे सगळे जे गोळे आहेत ते व्यवस्थित कुक झाले पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्याला तो टेस्टी बारबेक्यू सॉस करायचा आहे. त्याच्यात टाकतो मी 1/2 चमचा मोहरीची पेस्ट, थोडी काळी मिरी, याच्यात टाकला 4 ते 5 चमचे टोमॅटो केचप टाकलेला आहे आणि याला मी मिक्स करतो आहे. आणि इथे पण हे जे बॉल्स आहेत ते स्टीम झालेले आहेत. आहा, थोडंसं आता काढून ठेवतो आहे, झाकण काढून ठेवूया. मस्त झाले. आणि इकडे आपण आपला हा बारबेक्यू सॉस तयार करतो आहे. याच्यात मी टाकणार आहे थोडासा सोया सॉस, तर त्याला रंग पण त्याने छान येईल. मोहरीची पेस्ट पण आपण याच्यात टाकलेली आहे. त्याचबरोबर याच्यात जाणार आहे थोडं 1/2 चमचा व्हिनेगर. आता रंग त्याला छान आलेला आहे. बस हा आता सॉस आपला होतोय. एका बाजूला थोडस मीठ लागेल. अशा प्रकारे आपण हे आपण याच्यात लावूया चिकन बॉल्स. आणि आता इथे मी इथे गॅस बंद केलेला आहे. कांद्याची पात मध्ये अडकू आपण. बस पॅन गरम करायला ठेवलं, त्यात थोडंसं मी तेल टाकतोय. आणि आता हे जे स्टिक्स आहेत हे मी याच्यावर ठेवतोय. आणि आता याच्यावरती जाणार आहे हा आपला होममेड बारबेक्यू सॉस. वा, मस्त लागणार आहे. वा, बस याला थोडस गरम करतो, याला सगळ्या बाजूनी कोट व्हायला पाहिजे हा सॉस. एवढं करून घेतोय. असाच लावून आता काय करायचं? आता पण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं, बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस तू, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणीसमोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं, असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन बहिणीचा कॉल आहे. हो, माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील. अबे पुन्हा आला बघ, घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. बाहेर तुमची वाट बघते.